राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. नाशिक महापालिकेसाठीही 122 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इथल्या परिस्थितीबाबत सांगतायत आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू. महापालिका निवडणुकांचं बिगुल आज खरं तर वाजणार आहे. आज संध्याकाळीपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून एक प्रेस कॉन्फरन्स आज आयोजित करण्यात आला आहे आणि याच प्रेस कॉन्फरन्सनंतर संपूर्ण राज्यभरामध्ये 10 महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जर नाशिक महापालिकेचा जर आपण विचार केला तर नाशिक महापालिकेमध्ये 31 प्रभाग आहेत आणि 122 जागांसाठी नाशिक महापालिकेची निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे. खरं तर या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याचा अंदाज खरं तर सगळ्याच राजकीय पक्ष असतील किंवा जे नेत्यांना होता, त्यामुळेच मागच्या आठवड्यामध्ये अनेक जे विकास कामांचं उद्घाटन असतील किंवा अनेक विकास कामं जे आहेत नाशिकमध्ये करण्यात आले आहेत, त्याच पद्धतीने पक्षप्रवेश असतील वेगवेगळे नगरसेवकांचे नेत्यांचे हे पक्षप्रवेश देखील मागच्याच आठवड्यामध्ये या सगळ्या पक्षाकडून ज्या आहेत उरकण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीत बॉटनिकल गार्डन असेल किंवा शस्त्र संग्रहालय असेल अशा अनेक विकास कामांचं जे उद्घाटन मागच्याच आठवड्यामध्ये मनसेकडून ज्या आहेत उरकण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने वेगवेगळे पक्षाकडून देखील काही कामांचे जे आहेत उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता ही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेचे जे कर्मचारी असतील, जे अधिकारी असतील, यांच्यामध्ये देखील जे धावपळ आज आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच आजपासून महापालिका निवडणूक बिगुल वाजलं असं आपल्याला म्हणावं लागेल. किरण गोटर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.